कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शालेय शुल्कात कपात करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. यामुळे शालेय शिक्षण शुल्क 15% कमी होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुंबईत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यामुळे खासगी शाळांचं शुल्क 15% कमी होणार असून आता 85% शुल्क भरावं लागणार आहे. राज्य सरकार लवकरच याबाबत आदेश जारी करेल असं त्यांनी सांगितलं.